नमस्कार, मी मानवी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपलं स्वागत आहे. खुणी गणपती नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे. धुळ्यातील खुणी गणपतीची खुणी मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा. 1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जुन्या शाही जमा मशिदीवरून सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधात रूपांतर हाणामारीत झाल्यानं ब्रिटिशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले आणि अहिराणीत त्या मशीद जवळ खून पडणार. खूननी मशीद गणपतींना वकतले तथा खून पडणार. या चर्चेमुळे मशिदीला खुणी मशीद आणि गणपतीला खुणी गणपती नाव प्रचलित झालं. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने तब्बल 5 दिवस गणपती त्या मशिदी समोर होता. पुढे ब्रिटिशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पावलं उचलले. ब्रिटिशांकडून 228 रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरू झाली. दरनंतर चतुर्थीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपरिक टाळा मृदुंगाच्या गजरात 3 पावली 12 पावली नृत्य होत बरोबर सायंकाळी 5 वाजता म्हणजेच नमाजची अजाण होताना खुणी गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या एकदम सामोर येते. मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीतूनच एक धर्माधिकारी येतो. तिथूनच आरतीचं तबक आणि गुलाबांच्या फुलाचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती केली जाते. एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरू असते. तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. या ठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविक सांगतात. हिंदू मुस्लिम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे आणि दोन्ही धर्मांनी ती आजतागायत जपली. 8-10 लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे सोडलं तर बाप्पाचं हे आंगण रूप जास्त कुणाला माहिती नाही. जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही प्रथा जपली आहे, त्यामुळे हा इतिहास आणि वेगवेगळापणाचा इव्हेंट होण्यापासून वाचलाय. जसं 1895 ते 1896 मध्ये होत तसंच तंतोनत आजही पाळत जात आहे. धुळ्यात आल्यानंतर जुने धुळे विचारलं की खुणी मशीद हाच बस थांबा आजही आहे. जशा मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय तसं जुन्या धुळ्याने हिंदू बहुल कॉलनीतील पेठेतली लोकांनी मशीद पवित्रने जपली आहे. माझं नाव सोलाल डोले आणि आपण ज्या परिसरात उभे आहेत तो जुने धुळे परिसर भोईगल्लीचा परिसर आहे. आणि आपल्या ज्या गणपतीची ऐतिहासिक हा गणपती आहे, नवसाला पावणारा मानाचा श्रीखुणी गणपती म्हणून याची ओळख आहे. आणि 127 वर्षांची परंपरा या गणपतीला लाभलेली आहे. जेव्हा इंग्रज काळामध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली, त्याच्या लगेच दुसऱ्या वर्षी या जुनी धुळे भागातील मानाचा गणपती म्हणून हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जायचा. तर मानाचा गणपतीची या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून, प्रतिमूर्तीची स्थापना करून गणेशोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झाली. आणि कालखंड लोटत असताना ज्या मार्गाने गणपतीची पालखी जात होती त्या मार्गावर काही धार्मिक लोकांनी विरोध केला की ब मस्जिदीवरून ही पालखी मिरवणूक जाऊ नये. त्यावेळेस थोडक्यात म्हणजे एक संघर्षाची स्थिती निर्माण झाली आणि इंग्रज सरकारने त्यावेळेस गोळीबार केला. व गोळीबारामध्ये 4 लोक मृत्युमुखी पडले आणि 100 अधिक लोक जखमी झाले. तेव्हापासून या गणपतीला खुणी गणपती म्हणून ओळखलं जातं आणि त्या मस्जिदीला खुणी मस्जिद म्हणून ओळखलं जातं. तर असा नवसाला पावणारा आमचा गणपती भंडारा देखील मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होत असतो. कमीत कमी 5000 लोक या ठिकाणी जेवायला येतात, जेवण करायला येतात, प्रसादाचा लाभ घेतात. आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून धुळे शहरामध्ये सर्वप्रथम एक गाव एक गणपती अशी प्रथा या गणपतीची आहे. एक गाव एक गणपती अशी प्रथा या धुळे शहराला लाभली त्या या मानाच्या गणपतीमुळे. आणि कालांतराने याच गणपतीला खुणी गणपती म्हणून ओळखलं जातं आणि त्या मस्जिदीला खुणी मस्जिद म्हणून ओळखलं जातं. आणि ताड मृदुंगाच्या गजरात मिरवणूक निघते. कसलाही गुलाल उधळला जात नाही. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने गणपतीचे विसर्जन मिरवणूक निघते. आणि जेव्हा चतुर्थीला गणेश चतुर्थीला गणेश गणपती बसवण्याचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा देखील ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने जागर ओढणे सरळ पालखीत मिरच्या मारुतीपासून तिथं 5 भजनं केले जातात नाही. त्यानंतर गणपती सरळ ज्या मार्गाने जो मार्ग आहे तो मार्ग या गणपतीच्या आतापर्यंत 127 वर्षात कधीही बदलला नाही, त्याच मार्गाने गणपती विसर्जनाला जात असतो. त्या टायमाला ज्यावेळेस
हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण झाला व गोळीबार झाला. त्यानंतर गणपतीला ते खुनी गणपती म्हणून तेव्हापासून ओळख झाली आणि मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून ओळखलं जातं. परंतु त्यानंतर इंग्रज सरकारने हिंदू मुस्लिमांच्या बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये एकता निर्माण त्यांनीच केली की जेणेकरून दोनच दोघं हिंदू मुस्लिमांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली पाहिजे. दंगा वगैरे जे घडतं असं आपली घटना घडू नये त्यासाठी त्यांनी एकता निर्माण केली. व तेव्हापासून त्याच्या दुसऱ्या वर्षापासूनच मुस्लिम लोकांनी देखील गणपतीचे स्वागत करणं असो ते असो, आरतीचा देखील ते मौलवी त्या टायमाला कार्यक्रम घ्यायचे, आरती करायचं. म्हणून खुनी मस्जिदीजवळ पालखी आल्यानंतर मुस्लिम धर्मियांतर्फे देखील स्वागत करण्यात येतं गणपतीचं. म्हणून या गणपतीला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून देखील ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये. असा मानाचा नावाजलेला आमच्या मानाचा श्री खुनी गणपती आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 स्पेशल रिपोर्ट मध्ये सध्या इतकंच. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं. त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो. अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो. संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो. शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो. आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत. त्यांचा वापर करा. सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते. प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.